त्या दुटोना विरोधी विधेयक त्या नावाने जे ओळखलं जातं ते विधेयक सुद्धा मुळामध्ये जी मांडणी झाली त्या पाणी घालून पातळ करून सगळ्यांना मान्य करून अशा पद्धतीने आणले. त्यातला मुख्य मुद्दा लक्षात घ्यायला पाहिजे की धर्म हा शब्द या संपूर्ण विधेयकामध्ये वापरलेला आहे. कारण प्रश्न एका धर्माचा नाहीच आहे, हा प्रश्न अघोरी प्रथांचा आहे, लोकांचं शोषण करण्याविषयीचा आहे. आणि आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की सर्व धर्मग्रंथ या प्रथांविरुद्ध बोलत आलेले, त्यामुळे हा प्रश्न धर्मविरोधी भूमिकेचा नाही. असं असताना गेले अनेक वर्ष गैरप्रचार, तुम्ही सत्यनारायण केलं तर अटक होईल, वारीला गेलं तर अटक होईल, असा गुजगुजीच्या स्वरूपात गैरप्रचार काही हितसंबंधी लोकांनी केले. वास्तविक आपल्या राज्यघटनेमध्येच विवेक आणि विवेकाची दृष्टी ही शिक्षण आणि इतर प्रबोधनातून जागृत करणं हे एक मूल्य आहे. असं असताना महाराष्ट्रासारख्या तथाकथित पुरोगामी राज्यामध्ये डॉक्टर दाभोळकरांना इतके वर्ष या कायद्यासाठी प्रचार करत राहणं आणि नंतर आपला जीव गमावणं करावं लागावं ही आश्चर्याची गोष्ट. मला तर असं वाटतं की जे लोक असं म्हणतात की आमच्या धर्मावर आघात होतो, त्यांनी एकदा क्षणभर विचार करावा की तुमचा धर्म म्हणजे अघोरी प्रथा आहे का. कारण अघोरी प्रथांवर आघात करणं हा या विधेयकाचा हेतू आहे. त्यामुळे महाराष्ट्र शासनाने लवकरात लवकर हे विधेयक पसार करावं अशी सर्व विवेकी जनतेची त्यांना विनंती.